तेने योगाब्जनी सरोवरु विषय विध्वंसैक विरु ते पदिका सर्वेश्वरु अभिषेकिला। ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी म्हणजे गीता ग्रंथाचं महात्म्य सांगितलं, त्याचा अधिकारी सांगितला आणि आता आपल्या श्रीगुरूचं वैभव सांगतात। तर श्रीगुरूचं गौरव सांगताना मध्येच माऊलींनी आपली परंपरा सांगायला सुरुवात केली। तर श्रीगुरूंच्या कृपेचं वैभव काय आहे, तर ते म्हणतात क्षीर सिंधू परिसरी, म्हणजे भगवान शंकरांनी पार्वतीला तत्वज्ञान सांगितलं। परंपरा तर सांगायचीच माऊलींना या ठिकाणी, पण मला वाटतं आणखीन एक गोष्टीचा मी उल्लेख करून जातो। आपले निवृत्तीनाथ गुरु आहेत हे कोण आहेत? साक्षात भगवान शंकराचेच अवतार आहेत आणि ज्ञानोबा राय कोण आहेत? विष्णूचे अवतार आहेत। आणि मग भगवान शंकरांनी कोणाला ज्ञान सांगितलं? पार्वतीला सांगत होते, पण ते मिळालं कोणाला? मच्छिंद्रनाथाला। आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे कोण आहेत? भगवान विष्णू आहेत। म्हणजे तोच थोडासा धागा या ठिकाणी माऊलीने घेतला आणि आपल्या गुरुचं वैभव सांगितलं। चला आपला विषय चालू आहे, कारण आपल्याला अतिशय थोड्या वेळामध्ये ह्या ओव्या संपवायच्या ज्या आहेत त्या। तर मच्छिंद्रनाथांनी नंतर सप्तशृंगी पर्वतावर येऊन जो चौरंगीनाथ होता त्याला सर्वांगाने परिपूर्ण केलं आणि नंतर जे काही आपलं समाधी धन होतं ते समाधी धन आपले जे शिष्य आहेत गोरक्षनाथ, त्या गोरक्षनाथाला काय केलेले दिलेले। आणि मग काय झालं म्हणतात, तेने योगाब्जनी सरोवरु विषय विध्वंसैक विरु तिये पदिका सर्वेश्वरु अभिषेकिला। ओवी क्रमांक 1755 18वा अध्याय। तर या ठिकाणी सर्वेश्वर हे जे विशेषण आहे हे विशेषण दोन्हीकडे पण लावता येतं। मच्छिंद्रनाथाकडं सर्वेश्वर लावता येतं आणि गोरक्षनाथाकडं पण लावता येतं। तर मच्छिंद्रनाथाकडं जर लावलं तर त्याचा असा अर्थ होतो की त्या सर्वेश्वर मच्छिंद्रनाथाने काय केलं? योगाब्जेनी सरोवरु, योग हेच कुणीतरी एक कमळ आणि त्या योगरूपी कमळ ज्याच्यामध्ये विकसित झालेलं आहे असंच कुणीतरी एक सरोवर। पण ते कसं आहे, तेच कोण आहेत? हे मच्छिंद्रनाथ। आणि ते काय करतात? तर विषय विध्वंसैक विरु जे काही पंचविषय आहेत त्या पंचविषयाचा विध्वंस म्हणजे नाश करण्यामध्ये कसे आहेत? ते वीर आहेत, शूर आहेत। आणि मग त्यांनी काय केलं म्हणतात, ते पदी अभिषेकिला। जर सर्वेश्वरू इकडे घेतलं तर सर्वेश्वरू म्हणजे ते जे समाधिरूपी धन आहे त्याचाच एकमेव असणारा अधिकारी, श्रेष्ठ अशा प्रकारचा राजा तो जो गोरक्षनाथ आहे, त्या गोरक्षनाथालाच काय केलं त्यांनी, या समाधीपदावर त्यांनी काय केलं, त्याचा अभिषेक केला। मग ती ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा। आणि मग ती म्हणजे त्या गोरक्षनाथांनी काय केलं, ते शांभव, शांभव म्हणजे आदिगुरु शंकरापासून आलेलं जे तत्वज्ञान आहे, परंपरेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, ते काय केलं म्हणतात, अद्वयानंद वैभव। ते ज्ञान कसं आहे म्हणतात, जे अद्वय असणारा जो आनंद आहे त्या आनंदाचाही वैभव, अद्वय स्वरूप असणारा आनंद आणि त्या आनंदाचं ऐश्वर। आणि ते काय केलं म्हणतात, सप्रभव गैनीनाथा संपादिले। सप्रभव म्हणजे ज्या काही योगातल्या सिद्धी आहेत त्या सिद्धीच्या प्रभावासह किंवा सर्व सामर्थ्यासह किंवा संपूर्ण मुळासकट ते ज्ञान त्याने काय केलेलं आहे, तर गैनीनाथाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे, प्राप्त करून दिलेलं आहे।
तेने कळी कळूत भूता आला देखो निनिरुता ते अज्ञा श्री निवृत्तीनाथा दिदली ऐशी तेने कळी कळूत भूता। हा जो कळी आणि त्याच्यामध्ये असणारा काळ, कलीचा काल अतिशय चांगला पण आहे आणि कलीचा काल अतिशय वाईट सुद्धा आहे, कारण कलीमध्ये काय काय होईल त्याचं भविष्य संतांनी अगोदरच सांगून ठेवलेले आहे, तर मी काही सांगत बसत नाही इथे। पण या कळी काळाचा कळीचा जो काळ आहे तो काळ भूता आला देखोनी, सर्व प्राणीमात्रांचा ग्रास करण्यासाठी हा कळी काळ सावध आहे आणि तो आलेला आहे असं पाहून त्या गैनीनाथांनी काय केलं म्हणतात, निवृत्तीनाथा ते आज्ञा दिदली। त्या निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली किंवा आज्ञा शब्दाचा अर्थ आपल्याला असाही करता येईल की अमृतानुभवामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये मला वाटतं पहिलीच उभी आहे, आता उपाय वन व संतु जो आज्ञेचा आहे व तंतु अमूर्तची परिमूर्तु कारुण्याचा, तिथे आहे व तंतु असा शब्द वापरलेला आहे। आज्ञेचा आहे व तंतु म्हणजे लग्न झालेली स्त्री जसं आपल्या पतीच्या नावाने बांधलेला जो तंतू कायमस्वरूपी आपल्या गळ्यामध्ये बांधते, त्याप्रमाणे श्रीगुरूच्या बोधाचा जो अखंड धागा आहे, तत्वमशी महावाक्याने केलेला जो उपदेश आहे तो उपदेश अहम ब्रह्मास्मी या रीतीनं जीव काय करत असतो आपल्या ठिकाणी अखंड काय करत असतो धारण करत असतो, मग अशा प्रकारची जी परंपरेने आलेली जी आज्ञा म्हणजे जो उपदेश आहे तो उपदेश काय केलेला आहे त्या निवृत्तीनाथांना काय केलेला आहे दिलेला आहे। कारण कळीकाळामध्ये जे जीव आहेत हे जीव दुःखाने ग्रासलेले आहेत, जन्ममरणाच्या परंपरेमध्ये सापडलेले आहेत, अनेक प्रकारचं त्रास त्यांना भोगावा लागतोय आणि मग त्याच्यापासून त्यांची काय झाली पाहिजे सुटका झाली पाहिजे यासाठी त्यांना काय केलेले गोरक्षनाथ गैनीनाथांनी काय केलेले तर आज्ञा दिलेली आहे। तीच कोणती आज्ञा दिली ते पुढे सांगतात, नादि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसार झाला जो हमुते, आदि गुरु शंकरा लागोनी जी शिष्य परंपरा। आता आदिगुरु शंकरापासून आलेली जी काही शिष्य परंपरा आहे आतापर्यंत सांगितलेली, आदिनाथ गुरु भगवान शंकरांनी काय केलं पार्वतीला सांगत असताना मच्छिंद्रनाथांनी ऐकलं ते ज्ञान आणि तेच ज्ञान त्यांनी गोरक्षनाथाला दिलं, गोरक्षनाथांनी काय केलं गैनीनाथाला दिलं आणि गैनीनाथांनी तेच ज्ञान काय केलं निवृत्तीनाथांना दिलं आणि पुढे निवृत्तीनाथांनी तेच ज्ञान काय केलं ज्ञानोबारायांना सांगितलं। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती जातार ज्ञानदेवासारच उजविले किंवा त्याच्या अगोदरचा अभंग आदिनाथ उमा बीज प्रगटले, सर्व ही परंपरा त्या ठिकाणी माऊलीने सांगितलेली आणि म्हणून माऊली या ठिकाणी पण सांगतात आदिगुरु शंकरा लागोनी। आदिगुरु सगळ्या ज्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्यांचं स्थान जर कोण असेल तर भगवान शंकर, म्हणून ते आदिगुरु आहेत आणि त्या आदिगुरु भगवान शंकरापासून शिष्य परंपरेने जे काही ज्ञान आलेलं आहे बोधाचा हा संसारा जो ज्ञानोपदेशाचा जो संप्रदाय आहे जो विस्तार आहे जो लाभ आहे तो काय झालेला जो आमुते झाला तो आमच्यापर्यंत येऊन पोचला, म्हणजे निवृत्तीनाथांनी ते ज्ञान काय केलेलं आहे तर आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे। तो हा तू घेऊन आगवा कळी गिळते आजीवा सर्व प्रकारे धावा करी पावेगी, आणि तो हा तू घेऊन आगवा आणि मग तो आणि हा जो ज्ञानोपदेश सांगितलेला आहे तोच ज्ञान ज्ञानाचा उपदेश तू काय कर घे, कसा सांप्रदायपूर्वक ज्या सांप्रदायाने जसा चालत आलेला आहे तसा तू काय कर आपल्याकडे घे, सर्वच्या सर्व घे आगवा आणि कळी गिळते जीवा म्हणजे या कळीच्या काळामध्ये ग्रासलेले जे जीव आहेत ते सर्वच्या सर्व त्याने गिळवून टाकलेलं आहे, त्या जीवांकडे काय कर म्हणतात सर्व प्रकारे धावा वेगी करी, सर्व प्रकाराने तू काय कर धावत जा आणि धावत जाऊन त्या जीवांची काय कर तू दुःखातून सोडवणूक कर। आधीच तवतो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलून झाला जैसा वर्षा काळो खवळणे मेघा, रूपक केले माऊलीने थोडस या ठिकाणी। आपले गुरु कसे आहेत म्हणतात निवृत्तीनाथ
आधीच तव तो कृपाळू, अगोदरच ते कसे आहेत तर कृपाळू आहेत। आणि पुन्हा वरी गुरु आज्ञेचा बोलू, पुन्हा श्री गुरुनी काय केले, त्यांना आज्ञा केली की बाबा रे या कळीच्या काळामध्ये लोक पीडित झालेले आहेत आणि तू काय कर, त्यांना हा ज्ञानाचा उपदेश कर, असं श्री गुरुचं असणारं जे आज्ञा आहे, जे वचन आहे आणि त्याचा बोलू, बोलू म्हणजे वचन, त्यांची जी आज्ञा। आणि मग काय विचारता, झाला जैसा वर्षा काळू मेघा खवळणे, आणि मग वर्षा काळ आलेला आहे। मेघांना जर वर्षा काळाची जोड मिळाली म्हणजे ते मेघ जसे खवळतात त्याप्रमाणे काय केलेलं आहे ज्ञानोबारायणी, तो उपदेश काय केलेला आहे आपल्याला आतापर्यंत 10 तारखेपासून तर आजपर्यंत काय केलेलं आहे सांगितलेलं आहे। मग अर्थाचे निवरसे गीतार्थ ग्रंथ रमिसे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ। आणि मग अर्थाचे निवरसे, अर्थ म्हणजे दुःखाने पीडित झालेले जे जीव आहेत त्यांच्या ओरसे, ओरसे म्हणजे त्यांच्या दयेने, आणि ती दया त्या दयेच्या योगाने निमित्त कशाचं केलं म्हणतात, गीतार्थ ग्रंथ नमिषे, जो गीता ग्रंथ आहे त्या गीता ग्रंथाच्या सांगण्याच्या निमित्ताने, गीता ग्रंथाची रचना करण्याच्या निमित्ताने। वास्तविक पाहिलं तर माझ्या श्रीगुरूंनी त्या गीता ग्रंथाच्या अगोदर जुळवणूक करून ठेवली होती, ग्रथन करून ठेवलं होतं, आणि त्या ग्रथनाच्या त्या ग्रंथनाच्या निमित्ताने त्या श्री निवृत्तीनाथाकडून काय झालेले आहे म्हणतात, इथे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ। शांतरसामध्ये पाठीमागे नवरसाचं वर्णन केलं, पण नवरसापैकी सुद्धा एक 11वा अध्याय जर सोडला तर तिथे काय झालेले अद्भुत रस तिथे आलेला आहे, पण बाकीचेही रस आहेतच त्या ठिकाणी, पण प्रामुख्याने अद्भुत रस। पण सर्वच्या सर्व गीता ग्रंथाचा जर आपण विचार केला तर या शांतरस, शांतरस म्हणजे ज्याच्यामध्ये अध्यात्म ज्ञान सांगितलेलं आहे त्या अध्यात्म ज्ञानाची या शांतरसाच्या रूपाने काय केलेली आहे, हा वर्षला वृष्टी केलेली आहे। आणि तोच माऊली सांगतात की तो हा ग्रंथ, तोच हा मी ज्याच्यावर त्या गीता ग्रंथावर टीका केलेली, जो ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे तोच हा ग्रंथ आहे। ते तर पुढा मी वापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी एवढ्या निलो यशा। आणि मग अशा प्रकारचे जे निवृत्तीनाथ आहे ते निवृत्तीनाथ त्यांनी काय केला तर ज्याप्रमाणे पावसाळ्याचे दिवस असावेत, ढग दाटून यावेत आणि मग ते मेघ जसे खवळतात आणि सर्व ठिकाणी काय करतात तर वर्षा करतात, परंतु या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज हेच जणू काय कोणीतरी कृपाळू अशा प्रकारचे ढग आहेत, आणि त्या ढगाने काय केला अध्यात्म ज्ञानाचा काय केला भरपूर अशा प्रकारे वर्षाव केला। आणि वर्षाव करत असताना, कारण पाऊस पडण्याच्या वेळेला जो चातक पक्षी, पाऊस कोणासाठी पडतो, चातक पक्षाच्या निमित्ताने पडतो, बापिया म्हणजे चातक पक्षी। आणि मग त्या ठिकाणी चातक पक्षी कोण आहे, माऊली सांगतात त्या ठिकाणी मी मात्र आरती आपुलिया बापिया मांडला, माझी जी इच्छा आहे त्या उत्कट इच्छेच्या योगाने मी त्या ठिकाणी चातक कृतार्थ होण्याच्या निमित्ताने मी त्यांच्या समोर जाऊन काय झालेलं आहे तर उभा राहिलेला आहे की यासाठी एवढ्या अनिल यशा। आणि एवढ्याच कारणासाठी वास्तविक पाहिलं तर हा त्यांचाच वर्षाव आहे, त्यांनीच अध्यात्म ज्ञानाचा वर्षाव केलेला आहे, आणि तो वर्षाव होत असताना मी त्या ठिकाणी चातक होऊन पुढे उभा राहिलो, आणि उभा राहिल्यामुळं की एवढ्या अनिल यशा, एवढ्याच कारणासाठी काय केलेलं आहे त्यांनी, मला यशाला आणलं हा ग्रंथ, कुणी मी लिहिला अशा प्रकारे लोकांच्या मध्ये जी काही कीर्ती होणार आहे, यश होणार आहे, या ग्रंथाचा करता कोण आहे, ज्ञानोबार आहेत असे लोकांमध्ये जे यश होणार आहेत त्या यशाला कुणी प्राप्त केलं तर माझ्या श्रीगुरूंनीच काय केलेलं आहे तर मला प्राप्त करून ठेवलेलं आहे। एवं गुरुक्रमे लादले समाधी जन जे आपुले ते ग्रंथे बांधून दिले गोसावी मज। एवम गुरुक्रमे लादले, अशा प्रकारे गुरुक्रमाने म्हणजे गुरुचा जो सांप्रदाय आहे त्या सांप्रदायाच्या क्रमाने प्राप्त झालेलं जे काही समाधी धन आहे, समाधी धन म्हणजे अष्टांग योगाने प्राप्त होणारी समाधी घ्या किंवा आत्मज्ञानाने प्राप्त होणारी समाधी घ्या, मग ती समाधी आणि ती समाधी हेच कोणीतरी काय आहे तर एक धन आहे। अनेक प्रकारची धन आहेत पण श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ जर धन कोणतं असेल तर आत्मस्वरूपाची प्राप्ती होणं हेच काय आहे, सर्वश्रेष्ठ धन आहे। आणि मग ते जे धन आहे ते धन काय केलं, आपलं म्हणजे त्यांच्याजवळ असणारं ते धन त्या माझ्या श्रीगुरूंनी ग्रंथे बांधून गोसावी मध ग्रंथे बांधून दिले, गोसावी म्हणजे माझे जे स्वामी आहेत
माझे जे श्रीगुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज त्यांनी काय केलेलं आहे तर ग्रंथ रूपाने काय केलेलं आहे बांधून दिले, म्हणजे माझ्या पदरामध्ये जणू काय केलं बांधून दिलं किंवा मला काय केलं त्याची प्राप्ती करून दिलेली आहे। कारण ज्ञानदृष्टी होण्याच्या अगोदर सर्वांच्या ठिकाणी कशी असते जीवदशा असते आणि मग सद्गुरूला जर शरण गेलं तर सद्गुरूच्या बोधामृताच्या योगाने त्या ज्ञानदृष्टीचा उदय झाला, ती ज्ञानदृष्टी काय एकदा प्राप्त झाली आणि श्रीगुरूपासून काय एकदा ज्ञान प्राप्त झालं का सर्वच्या सर्व अज्ञान काय होऊन जात असतं तर नाहीसं होत असतं। वास्तविक पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या ठिकाणी कधी अज्ञान नव्हतंच, उपजताची ज्ञानी असं असताना सुद्धा ज्ञानोबाराय सांगतात मला मात्र हे जे ज्ञान आहे ते ज्ञान गुरु परंपरेने काय झालेलं आहे तर प्राप्त झालेलं आहे। वाचोनी पडे ना वाची ना सेवाई जाणे स्वामींची ऐशिया मद ग्रंथाची योग्यता के असे। आणि मग माऊली या ठिकाणी आपली लीनता व्यक्त करतात, माऊली म्हणतात वाचोनी जर विचार करून पाहिलं तर हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची योग्यता नाही। का योग्यता नाही तर ना पडे, मी कुठल्याही शास्त्रांचा अभ्यास केला नाही। माऊलींची लीनता आहे बरं काय हे वास्तविक आत्मविश्वासाने सांगणारे माऊली काय सांगतात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प असे सांगणारे माऊली पण या ठिकाणी म्हणतात ना पडे, माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची योग्यता नाही, मी कुठल्याही प्रकारचा शास्त्राचा अभ्यास केला नाही आणि ना वाची आणि कुठल्याही प्रकारचं ग्रंथ सुद्धा काय केलेलं नाहीत मी वाचलेले नाहीत एवढंच नाही तर ना सेवाई जाणे स्वामींची श्रीगुरूंची माझ्याकडून काय झालेली आहे सेवाही घडलेली नाही, नवे नवे सेवा कशी करायची हे सुद्धा मला माहीत नाही। आता माऊलीनं सेवा कशी करायची हे माहीत नाही का? आपण पाठीमागे बघितलं 13व्या अध्यायामध्ये श्रीगुरूचं वर्णन करत असताना श्रीगुरूची सेवा कशी केली पाहिजे हे माऊलींकडून शिकून घ्यावं सर्वांनी, पण तरी सुद्धा माऊली या ठिकाणी सांगतात सेवाई जाणे स्वामींची श्रीगुरूंची सेवा कशी करायची हेही मला कळत नाही, आयुष्यामध्ये ग्रंथाची योग्यता की असे। आणि मग अशा प्रकारे असणारा जो मी त्या मला हा ग्रंथ निर्माण करण्याची योग्यता कुठून बरं असणार? परी साचची गुरुनाते निमित्त करोनी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षले जाणा। परी परंतु साचजी खरोखर गुरुनाथे जे माझे श्रीगुरु आहेत त्या श्रीगुरु निवृत्तीनाथांनी मला काय केलं म्हणतात माते निमित्त करोनी, माझं मला फक्त निमित्त केलं आणि निमित्त करून प्रबंध व्याजे जगा ते रक्षिले। माझ्या प्रबंधाच्या म्हणजे माझा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्या ग्रंथ रचनेच्या निमित्ताने हा काय केलं म्हणतात जगाते रक्षिले, संपूर्ण जगाचं काय केलं रक्षण केलं। भगवान श्रीकृष्णांनी काय केलं फक्त अर्जुनाचं रक्षण केलं गीता सांगून आणि ते ऐकता ऐकता संजयाचं सुद्धा काय झालं रक्षण झालं या कळीच्या काळापासून, पण इथे मात्र माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांनी मात्र काय केलं या कळी काळापासून घोर अशा संकटामध्ये सापडलेल्या संपूर्ण जगातील जीवांचं त्यांनी काय केलेलं आहे रक्षण केलेलं आहे जाणा, हे असं काय करा तुम्ही लक्षामध्ये ठेवा। तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उने ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जो जी। माऊली म्हणतात मी या ठिकाणी फक्त पुरोहित आहे, पुरोहित काय करतो जो कोणी त्याचा यजमान असेल त्या यजमानाची पूजा करतो आणि सर्व कार्य तोच करतो, पण त्याचं फळ कोणाला मिळत असतं जो यजमान आहे त्याला मिळत असतं। त्याप्रमाणे माऊली सांगतात मी या ठिकाणी मात्र फक्त काय केलेलं आहे या पुरोहित झालेला आहे आणि मग त्या पुरोहिताच्या गुणाने काय मी बोलिलो मी त्या ठिकाणी बोललेलो आहे आणि त्यामुळं मी बोलिलो पुरे उणे, मग मी बोललो असल्यामुळे मग जे या ग्रंथामध्ये काही पुरे असल किंवा काही उणे असल वास्तविक पाहिलं तर ज्ञानोबारायाच्या ग्रंथामध्ये उणे काहीच नाहीये पुरेच आहे, पुरे म्हणजे भरपूर सांगितलंय त्यांनी म्हणून, पण तरी सुद्धा माऊली या ठिकाणी सांगतात मी बोलिलो पुरे उणे, जरी मी काही अधिक बोललो असेल ते माऊलींसाठी नाही बरं का, हे आपल्यासाठी आपल्यासाठी आपण इथं बसल्याच्या नंतर कधी कधी जास्त बोलतो अधिकही बोलतो, माझ्याकडून सुद्धा एक दोन वेळा असं घडलं की काही गोष्टी नाही बोलायला पाहिजेल पण बोलण्याच्या ओघामध्ये कदाचित बोलून गेले असतील, तरी सुद्धा माऊली सांगतात की ते तुम्ही माऊलीपणे उपसायजो जी, तुम्ही काय करा माऊलीच्या अंतकरणाने मोठ्या अंतकरणाने काय करा तुम्ही सर्वच्या सर्व श्रोत्यांनी त्या सहन कराव्यात। शब्द कैसा गडीजे प्रमेय कैसे पाचडीजे अलंकारो म्हणजे काय ते नेने। वास्तविक पाहिलं तर शब्द कैसा गडीजे शब्द कसा तयार करावा, कारण मुळातला जो शब्द आहे हा शब्द तयार करूनच वापरावा लागतो, त्याला अगोदर पद तयार करावं लागतं असं
व्याकरण शास्त्रकारांचं म्हणणं आहे. आणि पद तयार करायचं असेल तर त्याला कुठला तरी काय करावा लागतो, प्रत्यय जोडावा लागतो. मग तो शब्द अनेक प्रकारचा आहे, काही शब्द योगिक आहेत, काही शब्द रूढ आहेत, काही योगारूढ शब्द आहेत, काही पारिभाषिक शब्द आहेत, काही सांकेतिक शब्द आहेत, काही वाचक शब्द आहेत. हा, काही शब्दांची लक्षणं करावी लागते, काहींची व्यंजना करावी लागते, अशा प्रकारचे पारिभाषिक शब्द असतात काही काही. मग त्या शब्द कसे असतात, ते कसे तयार केले पाहिजेल, वाक्यामध्ये त्याची कशी रचना केली पाहिजेल, कोणता प्रयोग वापरला पाहिजेल, हा अशा प्रकारचं मी काही जाणत नाही. माऊली सांगतात वास्तविक पाहिलं तर हे सर्वच्या सर्व माऊली हे शब्दप्रभू आहेत, नवे नवे शब्दप्रभू नाही. शब्दांनाच गुरुवरे बाबा सांगतात ना, शब्दांनाच इतकी घाई झालेली की अर्थाच्या अगोदर काय होतात, शब्द समोर येतात आणि ते शब्द माऊलींच्या समोर येऊन उभे राहतात की हात जोडून उभे राहतात की माऊली तुम्ही काय करा, आमची कुठंतरी योजना करा. पण तरी सुद्धा अतिशय लीनतेने माऊली या ठिकाणी सांगतात की शब्द कैसा घडजे, शब्द कसा तयार करावा, हे नेणे जे हे मला काही कळत नाही. प्रमेय कैसे पाचडीजे ते नेणे, आणि मग प्रमेय म्हणजे चढीजे प्रमेय कैसे, म्हणजे चढत्या प्रमेयाने व्याख्यान कसं करावं हे पण मला कळत नाही, किंवा सिद्धांतावर कशा प्रकारे आरूढ व्हावं, हा कोणता कोणता सिद्धांत कुठं सांगितला पाहिजेल, कोणती प्रक्रिया कुठं सांगितली पाहिजेल हेही मला कळत नाही. आणि अलंकारू काही म्हणजे ते नेणे, आणि मग अलंकार कशाला म्हणतात, शब्द अलंकार कशाला म्हणतात, अर्थ अलंकार कशाला म्हणतात, त्याची योजना कशी केली पाहिजेल, त्याच्या योगाने शब्दाचं सौंदर्य कसं वाढलं जातं हेही मला कळत नाही. वास्तविक पाहिलं तर ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अलंकाराची रेलचेल आहे, सिद्धांतांची कितीतरी सिद्धांत सांगितलेत. मग कशासाठी सांगितलेत, सर्वच्या सर्व सिद्धांत घेतलेच पाहिजेल, सर्वच्या सर्व प्रक्रिया आपण घेतल्याच पाहिजेल असं काही नाही. एक प्रक्रिया जरी आपल्या जीवनामध्ये समजली तरी सुद्धा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. साधी एक गोष्ट आहे, माऊलींचा अभंग आहे, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. बस एवढीच प्रक्रिया घ्या, जे जे दिसतं ना ते ते मृगजळासारखं आहे. म्हणजे मृगजळ खरं असतं का, नाही, ते कसं असतं, मिथ्या असतं. मग जे दिसलं, माईक दिसला ना म्हणजे हा कसा आहे, खोटा आहे. तुम्ही दिसता ना मग तुम्ही कसे आहात, खोटं आहे. माझं शरीर दृश्य आहे ना मग ते कसं आहे, खोटं आहे. जे जे दिसल ते ते काय आहे, मिथ्या आहे. आणि जे सत्य आहे ते दिसत नाही आणि ते कोण आहे, मी आहे. बस एवढी प्रक्रिया घेतली तरी सुद्धा जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या अनेक प्रक्रिया सांगितल्या, अनेक सिद्धांत सांगितले, पण तरी सुद्धा माऊली म्हणतात मी नेणे. आणि मग मी कसा आहे तर ते सांगतात, साही खड्याचे बाहुले चालविता सूत्राचे नि चाले तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. हा साई खड्या, साळे साई खड्या म्हणजे ज्या कळसूत्री बाहुल्या असतात. आणि मग त्या बाहुल्या स्वतःच्या मनाने नाचत नाहीत, मग त्यांना नाचवणारा कोणीतरी सूत्रधार पाठीमागे असावा लागतो. मग त्या चालविता सूत्राचे नि चाले, तो जो चालविणारा सूत्रधार आहे तो सूत्रधार त्यांना जसा नाचवेल त्याप्रमाणे त्या काय करत असतात, तर चालत असतात. चालत असतात म्हणजे नाचत असतात. त्याप्रमाणे तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. हा माझा जो स्वामी आहे, माझे जे श्रीगुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज, ते जसे मला काय करतात, दावित म्हणजे मला पुढे करतात, मला निमित्त करतात. आणि मला निमित्त करून माझ्या मुखाने कोण बोलतात, तर तेच बोलत आहेत. या लागी मी गुणदोष विशेष क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की. आणि याकरता या ग्रंथामध्ये जे काही गुण असतील, चांगल्या गोष्टी असतील किंवा काही दोष असतील, दोषविषयी क्षमा विना विशेषणा. आणि मग त्या गुण दोषाविषयी मी काही श्रीगुरूंकडे काय करत नाही, प्रार्थना करत नाही. का बरं प्रार्थना करत नाही, माझ्या मुखातून कोण बोललेला आहात, माझ्या मुखातून माझ्या श्रीगुरूनच हा ग्रंथ वधवून घेतल्यामुळे याच्यामध्ये जे काही गुणदोष असतील त्या गुणदोषाविषयी मला क्षमा करावी, अशा प्रकारची सुद्धा मी काय करत नाही, तर प्रार्थना करत नाही. कारण जे मी संजात ग्रंथलो देखा आचार्य की, कारण आचार्य माझे जे श्रीगुरू आहेत त्या श्रीगुरूकडूनच हा जो ग्रंथ आहे तो काय झाला होता, संजात. अगोदरच काय झालेला होता, तयार झालेला होता. आणि तोच काय केलेला आहे, ग्रंथलो मी. आणि तोच मी काय केलेला आहे, या ग्रंथामध्ये ग्रथित केलेला आहे. म्हणजे श्रीगुरूकडून उत्पन्न झालेला जो ग्रंथ आहे त्याच ग्रंथाची मी काय केली, तर रचना केली. कारण श्रीगुरूच्या सद्गुरूच्या प्रेरणेमधूनच काय झालेला आहे, हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. कशाप्रमाणे, तर उदाहरण देतात, शिवतीला सव शिवतीला ही परिषे लोहत्वाची आवदसे न मुकी जे आयसे ते कवना बोलू. कशाप्रमाणे, तर शिवतली हाई परिषे,
लोखंडाला परिसाचा काय झाला, स्पर्श झाला आणि मग राहिले का, आणि तुम्हा संताची सवे जे उनिवेशी टाके उभे ते पूर्ण नोहे तैलाभे तुम्हाशीच कोपे. पुढच्या ओवीला जरा घाई झाली, तिला वाटलं मला तसंच ठेवून देतील कदाचित, म्हणून ती अगोदर आली. त्याच्याही उरचे दोन राहिल्या नाही, इथं हीच हे ओवी. आणि तुम्हा संताची सभे जे उनिवेशी ठाके उभे, आणि मग तुमची जी संतांची सभा आहे त्या संतांच्या सभेमध्ये जे उनिवेशी ठाके उभे, याच्यामध्ये काही उनी उणीव जर शिल्लक राहील ती काही पूर्ण होणार नाही का? संत सभा ही सभा कोणाची? साधू संतांची सभा आहे. आणि संतांच्या सभेमध्ये जर यदा कदाचित हा ग्रंथ जर उनिवेसह जर उभा राहील तर मावळे ते पूर्ण नव्हे, ती उणीव काय पूर्ण होणार नाही का? तुमच्या कृपादृष्टीनेच ती उणीव काय होणार आहे, तर पूर्ण होणार आहे. आणि तै लोभे तुम्हाशी चकोबे, आणि यदा कदाचित जर पूर्ण नाही झाली ती उणीव, तर माऊली म्हणतात लोभे, लोभे म्हणजे अतिशय प्रेमाने मी काय होणार आहे, तुमच्यावरच रागावणार आहे की तुम्ही ती उणीव का पूर्ण करून घेतली नाही, माझ्याकडे ती उणीव का ठेवली, कारण मी माझं तुमच्यावर काय आहे प्रेम आहे, आणि तुम्ही कसे आहात अतिशय कृपाळू आहात, पुन्हा कसे आहात साधू संत आहात, आणि तुम्ही सर्वज्ञ आहात सर्व समर्थ आहात, म्हणून एकतर उणीव राहणारच नाही, आणि राहिली तरी ती तुमच्या सामर्थ्याने काय होईल पूर्ण होईल, आणि एवढे करून जरी राहिली तरी मात्र तुम्ही नाही रागवायचं माझ्यावर, मीच काय होईल तुमच्यावर रागवणार. न शिवतिली आई परिसे लोहत वाची अवदसे न मुकी जे आयसे ते कवना बोलू. परिसे लोहत वाची अवदसे शिवतली आई न मुकी जे आयसे, जे लोखंड आहे त्या लोखंडाला जर परिसाने स्पर्श केला, आणि स्पर्श केल्याच्या नंतर त्या लोखंडाने जर आपल्या ठिकाणी असणारी जी आवदस आहे, कोणती आवदस आहे लोखंडाच्या ठिकाणी, परिसाचा स्पर्श होऊनही जर सोनं नाही न करून घेणं हीच त्याची काय आवदस आहे, हीनपणा आहे कमीपणा आहे. आणि मग परिसाचा स्पर्श होऊनही जर आपल्या लोखंडपणाला जर ते मुकत नसेल तर हा दोष कोणाचा आहे, परिसाचा आहे का लोखंडाचा आहे? वास्तविक पाहिलं तर परिसाच्या ठिकाणी जर लोखंड गेलं तर त्याचं काय व्हायला पाहिजे, सोनं व्हायलाच पाहिजे. हे सामर्थ्य कोणाचं आहे तर परिसाचंच आहे. असो सांगण्याचं तात्पर्य भगवंतानी अर्जुनाला एक मिनिटात सांगतो, शून्य मिनिटात माझ्या ओव्या संपलेल्या आहेत, पुढच्या 5 ओव्या मला घ्यायला सांगितल्या होत्या, पण पुन्हा खालून इशारा आला मी बंद करतो इथे. पण अगदी 1 मिनिटामध्ये सार सांगतो की अर्जुनाच्या ठिकाणी शोक झाला होता, मोह झाला होता, अर्जुनाच्या ठिकाणी झाला नव्हता, आपल्या ठिकाणी शोक आणि मोह आहे. आणि मग त्या शोकाची आणि मोहाची काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. शोकाची आणि मोहाची निवृत्ती व्हायची असेल तर त्याच्यासाठी साधन सांगितलंय आत्मज्ञान. आत्मज्ञानाशिवाय शोकाची आणि मोहाची काही होऊ शकत नाही, निवृत्ती होत नाही. आणि ते आत्मज्ञान जर पाहिजे असेल तर श्रीगुरूची शरणांगती केली पाहिजे, आणि श्रीगुरूच्या शरणांगतीनंच काय होतं ते आत्मज्ञान मिळतं. आणि मग श्रीगुरूचा जो उपदेश आहे तो उपदेश आपण धारण केला पाहिजे. आणि श्रीगुरूचा उपदेश काय आहे तर आतापर्यंत आपण ऐकलं तो श्री ज्ञानोबाराय म्हणजे आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत, आणि ज्ञानोबारायांचा उपदेश म्हणजे ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीच्या शब्दाशी काय केलं पाहिजे, आपण रात्रंदिवस झगडलं पाहिजे, झटं घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे ते वासरू आईच्या काखेतलं दूध संपलं तरी सुद्धा काय होत असतं, जसं पुन्हा 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 जाऊन काय होत असतं, तिला झगडत असतं, आणि मग ती आई पुन्हा पुन्हा काय करत असते, पाना सोडत असते. त्याप्रमाणे या ज्ञानेश्वरींच्या अक्षराबरोबर ज्ञानेश्वरीची पारायणं केली पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या अर्थाचं चिंतन केलं पाहिजे. नवे नवे ज्ञानेश्वरीच्या अर्थाशी काय झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. आणि हे सामर्थ्य तुम्हाला आम्हाला ज्ञानोबाराय देवो, हीच ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी सांगतो, थांबतो.